सुप्रभात मित्रांनो, चला आता आपण पुन्हा एका नवीन ठिकाणी जाऊया। आपण सकाळी 6:30 निघालो आहोत आणि आपण नाश्त्यासाठी आता ब्रेक घेतलेला आहे। श्री दत्त वडेवाले ते तुम्हाला दिसत असेल मागे, ते आपण आज नाश्ता करणार आहोत आणि जाणार आहोत आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने। चला मस्त गरमागरम नाश्ता करूया आणि निघूया। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत आपल्या नवीन गाडीने, आपली नवीन मारुती क्रेटा। तर चला आपण निघूया, एन्जॉय करूया। पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर तर लोणावळ्यापासून 20 किलोमीटर दूर पावणाले कॅम्पिंग आहे। येथे तुम्हाला थंड हवा, खुलं आकाश, वाहतं पाणी असं मोहक निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं। तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला आणि हा आहे आपला कॅम्प। आपण आलो आहोत पावणा लेक कॅम्पिंगसाठी आज आणि तुम्हाला मी आता आपले कॉटेजेस दाखवतो। हे आहेत आपले कॉटेजेस आणि आपण ॲक्च्युली फॅमिली घेऊन आलेलो आहे, त्यामुळे फॅमिलीसाठी म्हणून प्रेफरेबली आपण हे कॉटेजेस बुक केलेले आहेत। ह्यामध्ये तुम्हाला मी आता कॉटेज कसे आहेत ते एकदा रूम दाखवून घेतो। त्याच्यामध्ये अटॅच बाथरूम आहे। युजली तुम्हाला कॅम्पिंग करायचं असेल तर अशा प्रकारची तुम्हाला फॅमिली जर असेल तर तुम्हाला हे कम्फर्टेबल आहे। तुम्ही जर इंडिव्हिज्युअली येणार असाल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलबरोबर तर तुम्हाला वेगळे कॅम्प टेंट्स असतात इकडे। तर आपण पाहूया आता इकडे कसं आहे ते। डोंगरांनी वेढलेल्या भागात तुम्ही हिरव्यागार मैदानात टेंटमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता। अशा प्रकारे हा तुम्हाला कॉटेजमधनं लेक व्ह्यू पाहायला मिळतो। अशा प्रकारे तुम्हाला या कॉटेजेस बरोबर इथे स्विमिंग पूल मिळतो। छोटा स्विमिंग पूल आहे पण मुलांना मजा करण्यासाठी पुष्कळ आहे। आणि इथे तुम्हाला दिसत असेल मागे अशा प्रकारे हे त्यांनी हे पण लावलेले आहेत, हँगिंग झुले पण लावलेले आहेत। फार असं रिलॅक्स फील होतं इकडे आल्यानंतर। थोडं त्यांनी म्युझिक पण लावलं इकडे। आज ॲक्च्युली 25 डिसेंबर आहे, क्रिसमस पार्टी आहे इथे, त्यामुळे थोडं म्युझिक तसं इथे जेव्हा कॅम्पिंग होतं तेव्हा म्युझिक वगैरे असतं। अशा प्रकारे आपल्याला इथे पार्किंग पण मिळते जवळच। माझे 2 हे स्विंग पण आहेत। अशा प्रकारे त्यांनी इथे गजेबो पण केलेत, गजेबो थोडे डेकोरेटिव। मित्रांनो, हे इथे कॅन्टीन आहे यांचं आणि तुम्हाला इथून कॅन्टीनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू पाहायला मिळेल।
आहे पावणा लेक। अशा प्रकारे हे लेकच्या बाजूला छोटे छोटे टेंट लावलेले आहेत आणि काही टेंट तुम्हाला तिथे मागेही दिसत असतील। मित्रांनो, आता आपण स्विमिंग पूलवर मजा करून आलेलो आहे चहा घेण्यासाठी। गरम गरम चहा आणि भजी आहे। आणि छानसा नजारा इकडे पावणा लेकचा। मित्रांनो, आता चहाचा आस्वाद घेऊन आपण आलो आहोत लेकच्या काठाशी। आता वाजले आहेत 6:15 आणि हा आपल्याला चंद्रमा दिसतोय। शांत पाणी प्रॉपर्टी मधून आपल्याला इकडून इथे यायला डायरेक्ट ऍक्सेस आहे। हॅलो, अशा प्रकारे आता आम्ही बोटिंगला निघालो आहे आणि बोटीची अक्षरशः आम्ही चोरी केलेली आहे। त्यामुळे कोणी नाही आहे, आमची बोट आता ही। आता थोडा शिटे वाचायला पण तेच लागले। अच्छा, अशा प्रकारे लाइटिंग आणि म्युझिक चालू झालेलं आहे आणि मजेची आणि भार्गवी आता रिक्षा चालवते इथे। हे कुठे जाणार घेऊन तुम्ही आम्हाला? बोरिवलीला जाणार का? हो, किती वेळ लागेल जायला? उडत नाही घेऊन जाणार का तुम्ही आम्हाला? तुमची मस्त आहे पण रिक्षा, फुल लाइटिंग। अच्छा, आता आपण आलो आहे बार्बेक्यूसाठी। मस्त लाइटिंग केलेली आहे, लाइटिंग पाहिली तुम्ही? आणि यांचं तर व्हेज बार्बेक्यू आलेलं आहे, आपण नॉन व्हेज बार्बेक्यूसाठी वाट बघतो आता। भूक लागली सगळ्यांना। Oh,
बाहेर गेलाय साढ़े अकरा झाले जेवल्यानंतर आपण आता कॅम्पवर करतो सुप्रभात मित्रांनो छान सकाळ आहे इथे आणि सकाळचे साधारण 8:30 वाजलेले आहेत आणि खूप कडाक्याची थंडी होती साधारण 17-18 डिग्री टेम्परेचर आहे आणि अतिशय आल्हाददायक वातावरण आणि तुम्हाला मी आता इथे नदीकाठचा नदी नाही आहे ॲक्च्युली लेक आहे लेकच्या काठी आम्ही येऊन बसलो आणि इकडचा तुम्हाला एक छान नजारा दाखवतो मित्रांनो आता आपण इकडेच हा व्लॉग आपला एंड करतोय आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे